म्हणजे अजूनही तू फायदाच बघतोय स्वतःचा, एवढं सगळं होऊन सुद्धा। समीदा, या जगात सगळेच जण स्वतःचा फायदा बघत असतात, हाच तर प्रॉब्लेम आहे तुझा। उदय, नाही समीदा, हा माझा नाही, हा प्रॉब्लेम तुझा आहे। मला एवढंच सांगायचं आहे तुम्हाला की साहित्य परिषद ही कुणाची खाजगी मालमत्ता नाही। हा वानखेडे, अहो साधक बाधक विचार करून समीदा पंडितांची निवड करण्याचं ठरवलंय। अरे नक्की काय करतोस तू? सांगू? कुणाला सांगणार तर नाही ना? नाही। पक्का? बघ बरं। हो रे बाबा। पेपर मिळणार आहेत मला। काय? हो, आपला एक मित्र आहे, तो या लाईन मध्ये। हाँ मानसी, बस। सर, समीदा पंडितांवर हे एक आर्टिकल तयार केलं होतं, तुम्ही बघितलं असतं तर बरं झालं असतं। सर, खरं सांगायचं तर आपण अख्खी पुरवणी करायला हवी। करूयात, पुरवणी सुद्धा करूयात। पण मानसी, समीदा अशी बाई आहे की ती कुठला निर्णय कसला विचार करून घेईल कोणीच प्रेडिक्ट करू शकत नाही। म्हणजे तिच्या वागण्या बोलण्यातून कसलाच अंदाज करता येत नाही। फार प्रतिभावान लेखिका आहे ना ती। आपल्यासारख्या सामान्य बुद्धीच्या लोकांच्या कक्षेतला विषय नाही। सर, तुम्ही त्यांना भेटायला गेला होतात ना, मग काहीच अंदाज आला नाही? नाही सर, म्हणजे तुमच्यासारख्या कसलेल्या पत्रकाराच्या नजरेतून काहीच सुटत नाही। मग नेमकं समीधा त्यांच्या बाबतीत? मानसी, काय काही माणसांच्या मनाच्या खोलीचा अंदाज नाही बांधतायत। त्यांच्या मनाच्या तळ्यापर्यंतचा वेध घेण्याची कुवत कोणातच नसते। समीधा तशी आहे, तिच्या मनाचा अंदाज मला कधीच बांधता नाही आला। अनेक वेळा मी अनुभव घेतलाय, तिच्या विचारांचा पल्ला, नैतिकतेची आग्रही भूमिका टिकावं लागत नाही आपल्या विचारांचा। नाही सर, पण त्यांनी तरी तुम्हाला सांगायला हवं होतं, म्हणजे नाही म्हणलं तरी तुमचं वेगळं नातं आहे आणि एवढी मोठी गोष्ट घडते त्यांच्या आयुष्यात, साहित्य संमेलन पदाचं अध्यक्षपद चालू होत आहे। एवढा मोठा निर्णय घेताना त्यांनी तुमच्याशी बोलायला हवं होतं। काय मानसी, साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद ही समीधासाठी फार मोठी गोष्ट नाहीये। त्याच्या विरोधात तिने अनेक वेळा नाराजी व्यक्त केलेली आहे। निवडणुकीच्या संदर्भात विरोधही केलेला आहे। सर, म्हणजे त्या अध्यक्षपदाचा स्वीकार करणार नाहीत? एक मिनिट, एक मिनिट, असा चटकन निष्कर्ष काढू नकोस। यू नेवर नो। काय मानसी, काहीही होऊ शकत। संविधानी निर्णय घेतला की आपल्याला कळेल। मग ठरवूयात पुरवणी काढायची की नाही ते। ओके सर। नियती, आय एम सॉरी, आय एम रिअली सॉरी। हे बघ, मला माहिती तुला खूप वेळ ताटकळत राहावं लागलं असेल माझ्यामुळे, बट आय एम सॉरी, प्लीज। शट अप कुंदन, नेहमीच आहे तुझं हे। अगं पण काही बोलू नकोस तू। अगं ऐकून तर हे माझं काही ऐकायचं नाहीये मला।
एकतर परीक्षा इतक्या जवळ आल्यात पण केवळ तू बोलवलंस म्हणून लेक्चर बंक करून एक तास मूर्खासारखी मी तुझी वाट बघत बसली. अगं मला मध्ये एक महत्त्वाचं काम आलं होतं त्यामुळे. अरे पण महत्त्वाचं काम आलं होतं तर फोन तरी उचलायचाच ना माझा. मी मूर्खासारखी फोन करते तर फोन उचलण्याचा पत्ता नाही. बरं ठीक आहे, निदान एक फोन करून कळवायचं तरी मला. मी जाऊन लेक्चरला बसले असते. लेक्चर एवढं महत्त्वाचं वाटतं तुला? हो, माझ्यापेक्षा जास्त. कुंदन प्लीज. काय सांग ना मला. नो, आय वॉन्ट आन्सर. ओके, लेक्चर एवढं महत्त्वाचं. कुंदन, तू उशिरा आलास म्हणून तक्रार आहे माझी, लेक्चर बंक केलं म्हणून नाही. कळलं? अरे सो आय अपोलॉजाइज फॉर दॅट ना यार. आय डोंट वॉन्ट यू टू अपोलॉजाइज. मग चल तू सांग मी काय करू. तू सांग चल. आप जो सजा दोगे वो सराखो पर होगी. बोल काय करू. मी माकड उड्या मारू का? नाहीतर मग अंगठ्या धरून उभे राहतो. नको बाई, मी अंगठ्या धरून उभा राहतो मग सांगा काय करू. अरे सांग ना कुंदन. बास नको प्लीज, काय करू नकोस तू. अरे बरं बरं ठीक आहे चल. मग काय उठक बैठक एक दोन तीन. कुंदन काही करू नकोस प्लीज. बरं ठीक. मग तुमच्यासाठी एक छोटासा नजराणा पेश करतो. हे काय? हमारा दिल आपके कदमों में. पिक्चरचं नाव आहे का? आय एम सॉरी पण मी हे नाही एक्सेप्ट करू शकत. म्हणजे तुझा राग अजूनही गेलेला नाही? अरे नाही ठीक आहे ठीक आहे. मी एक काम करतो, मी बेंचवर उभा राहतो मग. ठीक आहे? नाही नाही तर या गाडीवरती उभा राहतो हात वर करून. कुंदन तसं नाही आहे पण आय कांट एक्सेप्ट. बरं ठीक आहे, मग एक काम कर, ते गिफ्ट घे आणि तुझ्या हाताने ते फेकून दे. का तुझ्यासाठी आणलेलं गिफ्ट आहे ते कोणाला देऊ शकत नाही. अरे ज्यांच्याकडून आणलंय त्यांना परत दे ना. मी ते कोणालाही देऊ शकत नाही. कुंदन दिस इज टू मच. नो दिस इज नॉट टू मच, दिस इज थ्री मच, फोर मच, फाईव्ह मच. बट यू विल हॅव टू ॲक्सेप्ट दिस. आय कांट. ठीक आहे चल, मग मी फेकतो ते. कुंदन ठीक आहे. ए पण हे आणलंच म्हणून उशीर झाला तुला. अगं मग काय करणार, काही मिळतच नव्हतं. म्हणजे तुला द्यायला एवढं चांगलं काही मिळतच नव्हतं. तुला द्यायला म्हणजे माझ्यापेक्षा चांगलं आणि सुंदर गिफ्ट काय असू शकतं नाही. सुंदर तू. नाही हसतेस. अरे बरं हसतेस काय आणि परत हसतेस. सॉरी कुंदन माहिती मी खोटं नाही बोलू शकत. That's why I love you, darling. नियती कुठे गायब झाली होतीस? लेक्चर बंक करून तू इथे बसली आहेस. किती महत्वाचं सेशन होतं माहितीये तुला? नाही म्हणजे. नियती चल मी निघतो. हरिओम पंडितांचं घर, केशव बोलतोय. हा डॉक्टर अभय बोलतोय. अरे डॉक्टर तुम्ही? हा बोला बाबा. समीर आहे घरी? आहे पण. पण काय? नाही म्हणजे ती लिखाणात गढून गेली आहे ना तिला. नाही नाही मग तिला अजिबात डिस्टर्ब करू नका. मी आम्हाला सहजच फोन केला डॉक्टर साहेब. अहो तुम्हीच काहीतरी समजावून सांगा ना तिला. तुमचं ऐकते ती म्हणून म्हटलं. का काय झालं? अलीकडे डोकं दुखतं तिचं. मी तिला म्हणालो इतका ताण मनावरती घेऊ नकोस, चांगलं नाही ते. पण ती माझं ऐकेल तेव्हा ना. डोकं दुखत? हो. केव्हापासून दुखतं? अधून मधून. ठीक आहे मी एकदा येतो आणि समीताची तब्येत बघून जातो. फार बरं होईल डॉक्टर.
तुम्हीच एक असे आहात की ज्यांचं ती ऐकते. ती संमेलनाचं अध्यक्षपद स्वीकारणार की नाही याची उत्सुकता पराकोटीला पोहोचली. मला अनेक जण विचारतात की तुम्ही त्यांच्या घरच्यासारखे आहात, त्यामुळे तुम्हाला नक्की ठाऊक असणार आहे. आता मी काय सांगणार कपाळ, तुम्हाला तरी कल्पना आहे का? डॉक्टर साहेब, तुम्ही तर आमच्या घरच्यासारखे आहात. आणि मी तर घरातला आहे. माझी तुमच्यापेक्षा काही वेगळी परिस्थिती नाही. मलाही काही सांगितलेलं नाहीये ती ना. काय तिच्या मनात आहे तेच काही आम्हाला कळत नाही. आता साहित्य परिषदेमधून सातत्यानं फोन येत आहेत, निर्णयाबद्दल विचारणा केली जाते, पण समीधा मात्र तिचं मौन सोडायला तयार नाहीये. ठीक आहे बाबा, समीधा ना अशीच आहे. ती योग्य वेळी योग्य निर्णय घेईल याची खात्री आहे मला. बर, ठेवतो मी आता फोन. ठेव. मग काय झालं, काय म्हणाले समीधा ताईंचे वडील? काय म्हणणार, त्यांनाही काही माहीत नाहीये. पण समीधा ताई इतका उशीर का लावतायत निर्णय घ्यायला? तुम्हाला तर माहीत असेलच, तुम्ही त्यांना चांगलंच ओळखता. तुम्ही त्यांचं मन जाणता असं त्याच मला अनेक वेळा म्हणाले. रुजुता हा तिचा मोठेपणा आहे, तिच्या बुद्धीचा आवाका खूप मोठा आहे. तिची एक एक कादंबरी म्हणजे मानवी मनाचा घेतलेला ठाव आहे. तिच्या कादंबऱ्या वाचल्या की वाचणाऱ्याला एक नवी दिशा मिळते. तिचं लिखाण समजतं, परंतु तिचं मन नाही समजत. तिचं मन मला समजतं असं ती जरी म्हणत असली तरी ते एका मर्यादेपर्यंतच खरं आहे. समीधा मला समजलेली नाहीये. समीधा, स्विच ऑफ करून टाकणं तो फोन. लिहिताना किती त्रास होतोय, 10 वेळा वाजलाय तो आतापर्यंत. अयो, स्विच ऑफ करून नाही ठेवतायत. माझ्या चाहत्यांना, आंदोलनात माझ्याबरोबर खंबीरपणे उभा राहणाऱ्या कार्यकर्त्यांना माझ्याशी बोलायचं असतं ना. अनेक प्रश्नावर चर्चा करून मार्ग काढायचा असतो. मी अगदीच बंद करून ठेवला तर संपर्कच तुटेल त्यांच्याशी माझा. अगं, पण लिहिताना तुला किती त्रास होतोय याची कल्पना आहे ना तुला? हो, पण चाहत्यांचा किंवा कार्यकर्त्यांचा फोन आला तर नाहीये मला त्रास होत. बाजार भुणग्यांचा फोन आला तर डोकं उठतं मात्र माझं. पण काय करणार, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या माणसाला हे सहनच करावं लागतं सगळं. चालायचं. खरं, तो ज्यूस पिऊन टाक ना. अगं, विचार करून मन आणि शरीर तुझं किती थकून गेलंय. लिहायला लागलीस की त्यात इतकी गुरफटून जातेस की काळ वेळच तुला भान राहत नाही. बाबा, खरंच हा विषयच असा आहे. हो, आधुनिकतेच्या नावाखाली आदिवासी भागात नफेखोरी सुरू झाली. आदिवासींच्या भागात घुसून तिथली नैसर्गिक संपत्ती वाटेल तशी ओरबाडली जाते आणि तिथल्या आदिवासींना परागंदा व्हावं लागतंय. चन्ना नावाच्या स्त्रीची कहाणी आहे. तिला असं परागंदा होणं मान्य नाहीये. आपल्या मूळ स्थानावर घट्ट पाय रोवून ती उभी आहे. आधुनिकता आणि आदिवासी असा संघर्ष आहे. ही अर्धनग्न चन्ना आधुनिकतेला आव्हान देत उभी राहणार आहे. बस बस समीधा, पुढे काय बोलू नकोस. सांगू द्या ना बाबा. तुम्हाला गोष्ट सांगता सांगता त्यातले पैलू नव्यानं उलगडत जातात माझ्या समोर. समीधा, समीधा, अगं कोणी ऐकेल तर त्याला काय वाटेल? महाराष्ट्रातली ज्येष्ठ लेखिका समीधा पंडित आपल्या बाबांना गोष्ट सांगतायत आणि त्यामुळे त्यांना ती अधिक चांगली कळते. ते खरंच आहे. इतरांसाठी मी ज्येष्ठ लेखिका वगैरे असेन हो, पण तुमच्या समोर मात्र मी अजून तीच आहे पूर्वीची. तुमच्या समोर बसून तुम्हाला गोष्ट सांगणारी. खरंय तुझा ती. पुन्हा नाही गोष्ट सांगून तुम्हाला त्रास देणार. म्हणजे चन्ना ही माझी शेवटची कादंबरी.
समिता उगाच हे असं काही अभद्रपणे बोलू नकोस. अभद्र नाही, मला आतूनच असं वाटतंय. समिता तुझं मन थकलंय, थोडं मध्ये वेळ जाऊ दे ना, पुन्हा तुला लिहायला हुरूप येईल. बघूया काय होतंय पुढे. करतो की पाठवतो की बर. नमस्कार साहेब. नमस्कार. बसा. साहेब, हा, साहित्य परिषदेनं माझा क्लेम टाळलाय. आमच्यावर अन्याय होतोय साहेब. अहो, तुम्ही या भागचे पालकमंत्री असताना त्या लोकांची हिंमत कशी काय होते हे सगळं करण्याची? जामसंडे साहेब, एवढे कासावीस नकाऊ. बर का, मी बोलतो परिषदेच्या अध्यक्षांशी आणि तुम्ही जे सारखं अन्याय होते म्हणून बोलताय ना सारखे मुलाखतीत, ते बोलू नका. उगीच प्रकरणाला गंभीर वळण देऊ नका. बर का, आता माझ्या बाबतीत म्हणाल तर मी पूर्वी विदर्भात होतो, आता गेली 25 वर्ष मी मुंबईत राहतोय. मग मी कुठला? बोला की कुठला? मी मुंबईचे. हा, मुंबईचा. मग आता मला विदर्भातला कोण म्हणेल? आणि मंत्री हा महाराष्ट्राचा असतो जामसंडे साहेब. एखाद्या विभागाचा मला विचार करून निर्णय नाही घेता येत. त्या त्या परिषदेनं समिता पंडितचं नाव पुढे करून जामसंडे साहेब, खरं सांगायचं तर तुमचं नाव शर्यतीतनं बाहेर काढलंय. अहो पण साहेब, मलाही 2 नंबरची मतं मिळालेली आहेत, असं काय करताय तुम्ही? नाही, बरोबर आहे तुमचं म्हणणं. बोलतो मी परिषदेच्या अध्यक्षांशी, पण या समिता पंडितचं नाव असल्यामुळे मलाही बोलणं जरा जड जाणार आहे. अहो, फार मोठी लेखिका आहे ती. अहो साहेब, माझ्याही 25 कादंबऱ्या प्रकाशित झालेल्या आहेत. बरोबर आहे. ग्रामीण जीवनातलं दुःख, त्या माणसाच्या भावना मी माझ्या कादंबरीमध्ये मांडलेल्या आहेत. माझाही एक स्वतंत्र वाचक वर्ग आहे. बरोबर आहे. त्याशिवाय का मला 2 नंबरची मतं मिळालीत? साहेब, माझं फार पूर्वीपासूनच एक स्वप्न आहे साहेब, साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होणं. त्याच्यासाठी मी परिश्रम पण करतोय साहेब, तुम्ही बघताय. साहेब, माझे हात जोडून तुम्हाला विनंती आहे, माझं हे स्वप्न फक्त तुम्हीच पूर्ण करू शकताय. वाटल्यास मी तुमच्या पाया पडतो साहेब. जामसंडे साहेब, असं काय करताय? अहो, तुमच्यासारख्या साहित्यिकांनी असलं काही करायचं नसतं. उठा उठा उठा, मी बघतो मला काय करता येईल ते. मी बघतो.